नमस्कार मित्रांनो, आताच आपल्यासमोर राजकीय घडामोडीमधून सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही, थेट शरद पवार यांनी इशाराच या ठिकाणी दिलेला आहे. तर नेमकं काय घडलंय महाराष्ट्रात आणि कुठे देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वे सर्वात शरद पवार यांची थेट भेट घेतली आहे. तर पुण्यातील निवासस्थानी त्यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी नेमकं भेट घेऊन काय घडलं बघूया. तर पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो मोठा गौप्यस्फोट केला होता आणि शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगताच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे असा सूचक इशाराही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावरून खुद्द राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आहे. मात्र शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आरोपावर भाष्य केलेले नसून फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नसल्याचं म्हटलं आहे. तर काय या ठिकाणी असं शरद पवार म्हटले हे आपण बघूया. तर देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधीचा अर्धीच गोष्ट या ठिकाणी सांगितली असं म्हटलेलं आहे. तर त्यावर शरद पवार यांनी विचारण्यातही आलं तेव्हा त्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवायचं मला वाटत नाही असं शरद पवार म्हणाले. तर फडणवीस यांनी हा विषय इतक्या दिवसांनी का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे असं शरद पवार या ठिकाणी म्हणालेले आहे. तर शरद पवार हे चिंचवडमध्ये प्रचाराला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला उमेदवार भेटले मतदारसंघात एखादी चक्कर टाका असं ते म्हणाले. तर बघू काय करायचे ते, पण एका ठिकाणी गेले तर दोन ठिकाणी जावं लागेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर संपूर्ण देशाला माहीत आहे असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर काय माहीत आहे बघूया. तर आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावरून त्यांनी आसाम सरकारवर टीका केली. 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. असं असताना हे ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याविषयी काय सांगायचं असंही या ठिकाणी थेट शरद पवार यांनी उल्लेख केलेला आहे. तर यातना वाढू नये असंही शरद पवार म्हणाले. भाजपचे नेते गिरीश बापट यांची काल कसब्यात सभा झाली. नाकाला ऑक्सिजन लावूनच ते सभेला आले होते. त्यावरही पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गिरीश बापट यांनी तब्येत बरी नव्हती, त्यांना आम्ही भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती चांगली नाही, त्यांच्या यातना वाढू नये ही अपेक्षा आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावलेला आहे. तर काय होतंय हे सांगणं अवघड असंही या ठिकाणी शरद पवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी मंगळवारी होणार असल्याचं मी ऐकलं आहे. बघू आता मंगळवारी काय होतं, इंटरेस्टिंग काय आहे होतं हे सांगणं आता सध्या तर खूप अवघड आहे असंही शरद पवार यांनी थेट जे शिवसेनेची आणि सुनावणी आहे त्याबद्दल बोलताना म्हटलेलं आहे. तर धंगेकर पवारांना भेटलेले आहे. तर या दरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट भेटच घेतली. पुण्यातील निवासस्थानी त्यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार येत्या 22 तारखेला कसब्यासाठी प्रचारला उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर शरद पवार यांनी मित्रांनो अजित पवार आणि यांचे चुलते व राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा जे शरद पवार यांनी कसब्यातील निवडणुकीसंदर्भात जी रणनीती थोपली या ठिकाणी थोपली आहे त्याचबद्दल भाष्य केलं. परंतु जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच काही दिवसापूर्वी जो पार्टीचा शपथविधी याच्याबद्दल भाष्य केलं त्याबद्दल त्यांना विचारण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की आता या ठिकाणी फडणवीसांना जास्त या ठिकाणी मान द्यायचा नाही की यांना किंवा फडणवीसांना या ठिकाणी जास्त महत्त्व देण्याची काही गरज नाही. त्यांनी काय सांगावं आणि काय नाही हे त्यांचं त्यांना माहीत आहे आणि ते तुम्ही त्यांनाच विचारावं इतक्या दिवसाउपर का त्यांनी हा विषय काढला असं थेट
टोला या ठिकाणी शरद पवार यांनी लगावलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच या ठिकाणी फडणवीसांना आता या ठिकाणी मान सन्मान देणं योग्य ठरेल की अयोग्य ठरेल, नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा व घंटी दाबा, म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओबद्दल अशाच घंट्या वाजून माहिती मिळत जाईल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तूर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।